एनबीसीएन न्यूज द्वारा अशी ही जिरवा जिरवी विकासाला कोणी दिला धोखा इस कार्यक्रम को शुरू किया गया। अभी तक एनबीसीएन न्यूज द्वारा चार चरण इस कार्यक्रम में पेश किए गए हैं। आज अंतिम चरण पेश किया जा रहा है। आगामी प्रभाग क्रमांक 6 की जनता से एनबीसीएन न्यूज सीधा रूबरू हो रहा है। प्रभाग क्रमांक 5 की जनता से एनबीसीएन न्यूज सीधा रूबरू हुआ है। इस प्रभाग का नेतृत्व बीजेपी की पूर्व महिला पार्षद रश्मि आशीष पर्वत करती थी, तो पुरुष वर्ग में पूर्व पार्षद बीजेपी के राजू कामड़ी करते हैं। अब क्या बोलती है प्रभाग की जनता, प्रभाग के पार्षद और महिला पार्षद के बारे में जनता की जुबानी। प्रभाग क्रमांक 5 से एनबीसीएन न्यूज माउली मंदिर परिसर प्राध्यापक कॉलोनी और स्वप्न से इसका अंतिम चरण पेश कर रहा है। इसके बाद आगामी प्रभाग क्रमांक 6 की जनता से एनबीसीएन न्यूज चैनल सीधा रूबरू होगा। प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्राध्यापक कॉलनी या परिसरात एनबीसीएन चैनल कडून एक नवीन कार्यक्रम घेऊन आला अशी ही जिरवाजिरवी। या प्रभागाचे नेतृत्व जे आहे रश्मी आशीष पर्वत या नगरसेविका करतात बीजेपीच्या, तर दुसरे राजू कांबळी। तेव्हा या काकाकडून विचारूया काय म्हणणं आहे। काका आम्हाला सांगा, ह्या 5 वर्षाच्या कार्यकाळात नगरसेवकाकडून आपण किती समाधानी आहे? हां, घराभोवताल सांडपाणी वाहत आहे, अजून नाली जी आहे ते घरासमोरून वाहते आणि त्याचे त्या पाण्यामध्ये मच्छर बसतात आणि त्याची सोय कोणी करत नाही आणि तो उगाच काही फवारा मारायला येतो तो धुरोड उडवून जातो आणि जसंचं तसंच राहते। म्हणून ही व्यवस्था करायला पाहिजे। एका जणानं त्या बाजूने सडक बांधली आणि त्याला म्हटलं का हो इकडची सडक काहून नाही बांधली बा, ते काँग्रेसवाल्यांनी म्हणे केलं आमची बीजेपीची सडक होय म्हणे, असा हा भेदभाव आहे। तर त्या आमच्या घराच्या भोवताल जो सांडपाणी वाहतो त्याचं काय? मग एकूण आपण नगरसेवकाला ही जे आहे ही बाब नगरसेवकापर्यंत पोचवली का कधी? नाही, नगरसेवकांनी येऊन पाहिलं त्याकडे? नाही, येऊन तर कधी पाहिलं नाही आणि त्याने विचारलंही नाही। एक वेळा नगर परिषदचे काही लोक आले होते, तो म्हणे तुमचं पाणी वाहते याला आम्ही काही करू शकत नाही म्हणे। अशी त्यांची भाषा ऐकून तर आम्ही तर सुन्नच पडलो बा, म्हणजे हे अशी भाषा बोलल्या जाते का? आता आम्ही काही करू शकत नाही तर तुम्ही तुम्हाला निवडून दिलं हे कशासाठी? तर आता येणारी जी निवडणूक येईल काही म्हणजे काही काळात नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे, तेव्हा तुम्ही या नगरसेवकांना चान देणार किंवा कुठलं नवीन नेतृत्व देणार? हां, जो हे आता जे आम्ही काय करणार हे जे म्हणतात यांना वगळून नवीन जे कोणी उभे राहतील त्यांना असा चान्स देऊ आणि त्यांच्याकडून बोलवून घेऊ का बा हे तुला हे सगळं पाहावं लागन, हे नालीचं अमुक तमुक हे सगळं सडकेचं याच्यावर तू जास्त जोर देशील तर आम्ही तुझ्या तुला निवडून देऊ। एकूण आपण म्हणजे नगरसेवकाकडून कुठेही समाधानी नाही, आपल्या जनसेवाच्या जशाच्या तशाच आहे असंच म्हणणं? नाही, नगरसेवकाकडून नगर परिषदाकडून जे लोक येतात त्यांच्याकडून आम्ही तेवढे समाधानी नाही आहोत। एक आखरीचा प्रश्न आहे, विकासाला कोणी दिला धोका? शहराचे नगराध्यक्ष प्रेम रसंतानी आहे आणि त्यांच्याबरोबर हे 2 नगरसेवक आहे, तर तेव्हा आमचं म्हणणं आहे का शहराचे जे नगराध्यक्ष होते त्यांच्यापर्यंत यांनी आपली समस्या पोचवली किंवा नगराध्यक्षांनी आपल्या प्रभागात कधी फेरफटका मारला? अगर नगर परिषदवाले जेव्हा धूर उडवणार मच्छर उडवण्यासाठी धूर उडवायला येतात तर नाल्या बनवण्यासाठी नाही येऊ शकत काय? माणसं नाही पाठवू शकत काय? पाठवू शकतात पण असं आम्ही आता काही करू शकत नाही। आलो प्रभाग क्रमांक 5 मध्ये प्राध्यापक कॉलनी या परिसरात, तेव्हा आपल्या बरोबर वरिष्ठ नागरिक आहे, त्यांच्या त्यांना काय समस्या आहे विचारूया। काका आम्ही एक नवीन कार्यक्रम घेऊन आलो अशी ही जिरवा जिरवी। या प्रभागाचे नेतृत्व जे आहे एक रश्मी आशीष पर्वत करतात तर दुसरे राजू कांबळी करतात, तर तुमच्या प्रभागात काय विकास झाला किंवा कुठे समाधानी आहात तुम्ही? समाधानी म्हणजे काय, रोड नाही चांगला, ह्या रोड किती ते वर्षाभर चिखलाच्या इतक्याल्या पाण्यातून जावं लागते, मुख्य रोड आहे चिखलातून झाले ना। तुम्हाला पाण्याचा प्रश्न सांगितला, तुम्हाला इथं दूषित पाणी मिळत आहे म्हणून अजूनही मिळतच आहे। हां, पाल्यानंतर फ्रेश येते असा पाणी आल्या। हां, तर आपण समाधानी आहे का? समाधानी कसं रे, तिथं म्हणजे प्रश्नच असा आहे का, आरोग्याचा प्रश्न आहे, हा मुख्य रोड जाण्या येण्याचा प्रश्न आहे, रोड आहे हा प्राध्यापकांचा, त्यामुळे चिखलातून हे आमचे म्हातारे माणसं जे आहे ना त्यांना विचारा ना कसा म्हणजे कसा प्रयत्न केला त्यांनी, किती वेळा इकडून जावं लागलं त्यांना, पहिला रोड घरी नाही जात आहे। म्हणजे आपण जे आहे नगरसेवकाकडून समाधानी नाही आहे किंवा नगरसेवकांनी आपले काम नाही केले किंवा ऐकलं नाही आहे असंच काही म्हणणं आहे का? हो हो,
असं म्हणाला का ऐकलं परंतु ते ऐकलं आहे ऐकलं आहे परंतु लक्ष देत नाही ते लोक असं आहे ना। आता काही कार्यकाळात नगरपालिकेची नवीन निवडणुकी नवीन नगरसेवक आपल्याला निवडून द्यावं लागेल तर तुम्ही यांना चान्स देणार का नवीन नगरसेवकांना देणार? नाही चान्स देणार नाही आम्ही। म्हणजे तुम्हाला नवीन नेतृत्व पाहिजे? नवीन नेतृत्व पाहिजे। एकूण काकाचं म्हणणं आहे काकाच्या खंत आहे की सिनियर सिटीजन आहे त्यांचं म्हणणं आहे का नगरसेवकांनी जे लक्षच नाही दिलं त्यांच्यापर्यंत आम्ही समस्या पोचवल्या आहे पण त्या समस्येवर त्यांचं जे समाधान करायचं होतं ते केलं नाही किंवा प्राध्यापक कॉलनीत नवीन नेतृत्व द्यावं असंच काही यांचं म्हणणं आहे। आलो हो प्रभाग क्रमांक 5 NBCN चॅनलकडून अशी ही जिरवाजिरवी हा कार्यक्रम घेऊ। माऊली मंदिर या परिसरात आहो आपण, तेव्हा आपण आपल्याबरोबर परिसरातले नागरिक आहे त्यांना विचारूया। दादा आम्हाला सांगा या प्रभागातले जे नेतृत्व आहे एक रश्मी परबत करतात तर दुसरे राजू कांबळी करतात तर यांच्याबद्दल या माजी नगरसेवकाबद्दल आपण किती समाधानी आहे किंवा आपल्या ज्या कामाचा वेग पाहिजे होता किंवा अन्य समस्या होत्या वार्डात त्याच्याबद्दल काय समस्या? या वार्डामध्ये आता मी 5 झाले या वार्डामध्ये राहायला आलेलो आहे आणि या ठिकाणची परिस्थिती पाहत आहोत तर साधे रोड नाही आहे नाल्या नाही आहे ज्या नागरिकाच्या मूलभूत समस्या आहे त्याची सोडवणूक नगरसेवकामार्फत आपण लोकप्रतिनिधी आहे ते आणि त्यांच्यामार्फतच आपण या समस्या मांडत असतो आणि त्यांनीसुद्धा त्या त्या स्तरावर मांडून या समस्येचं निराकरण करायला पाहिजे। पण आज आता या सर्व डेव्हलप एरिया आहे हा हे या रोडने सर्वच्या सर्व मकानं झालेली असताना नाल्याची व्यवस्था नाही आणि ते सांडपाण्याची वाहून नेणारी व्यवस्था नसल्यामुळे आज आमच्या घराजवळ असं पावसाळ्याच्या दिवसामध्ये जर आले असते तर असं एक परिसर दिसला असं तुम्हाला का जसं ग्रामीण भागापेक्षाही या ठिकाणची निपटारी व्यवस्था आहे। आमचं असं म्हणणं आहे का रश्मी आशिष पर्वत ह्या आपल्याजवळ हाकेच्या अंतरावर राहतात किंवा त्यांनी काय कार्य केलं किंवा काय समाधानी आहे तुमचं? आम्ही वारंवार दोनही नगरसेवक असे जे आमच्या प्रभागाचं नेतृत्व करत आलेले आहेत दोनही नगरसेवक त्यांच्या बाबतीत आम्ही तुलनात्मकदृष्ट्या जर केलं तर एका राजू कांबळी या व्यक्तीशी आम्ही जास्त निगडीत आहो आणि निगडीत म्हणण्यापेक्षा काही पक्षाशी नाही निगडीत परंतु असा परिचय म्हणून आम्ही जेव्हा आमची समस्या असते तेव्हा साधारणतः राजू कांबळी यांच्याशी आम्ही मांडत असतो आणि ते तत्परतेनं येऊन त्या समस्येची सोडवणूक करण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करतो। रश्मी आशिष पर्वत या आपल्या समस्या जाणून घेण्यासाठी कधी आल्या ह्या 5 नाही आमच्याकडे तरी कधी वा कोणत्या समस्या आहे सर तुम्हाला आम्ही वारंवार सांगतो पण त्या समस्येचं निराकरण करण्यासाठी अयशस्वी ठरलेले आहे। एकूण आमचा एक आखरी प्रश्न आहे विकासाला कोणी दिला धोका? म्हणजे शहराचे जे नगराध्यक्ष होते प्रेम बसंतानी होते हे दोन नगरसेवक होते तेव्हा शहराचे नगराध्यक्ष म्हणून प्रेम बसंतानी यांची भूमिका काय राहिली किंवा आपल्या प्रभागात भटकली किंवा आपल्या समस्या जाणून घेतल्या का? त्यांनीसुद्धा आम्ही या ठिकाणी एक ते एक म्हणतानी 5 या प्रभागामध्ये बोलावलं त्यांना सध्याची परिस्थिती आम्ही अवगत करून दिली का या वार्डामध्ये अमुक समस्या सामान्य नागरिकांना भेडसावत आहे परंतु त्यांचं ओपिनियन फारसं असं म्हणायचं पॉझिटिव्हली राहिलेलं नाही नगराध्यक्ष म्हणून त्यांनी जर ते समस्येचं निराकरण म्हणजे नगरसेवकामार्फत जर त्या आलेल्या समस्येचं निराकरण वेळेस केलं असतं तर या समस्येला तोंड द्यायचं आम्हाला गरज पडली नसती परंतु त्यांनी स्वतःहून येऊनही त्या समस्येकडे जाणून बुजून डोळेझाक करण्याचा प्रयत्न केला आणि जनतेला असा ज्या समस्येची न्याय देऊ शकले नाही ते। प्रभाग क्रमांक 5 आलो स्वप्न नगरी या परिसरात हा शहराचा आखरी कोणता आहे किंवा आखरी टोक आहे असंच म्हणावं लागेल। या परिसरात पूरपरिस्थिती जी झाली होती पूरपरिस्थिती मोठ्या प्रमाणात झाली होती तेव्हा अशी ही जिरवाजिरवी हा कार्यक्रम घेऊन आलो। या प्रभागाचे नेतृत्व रश्मी आशिष पर्वत हे करतात तर दुसरे राजू कांबळी करतात तेव्हा लोक नागरिकांना विचारूया दादांना विचारूया किती समाधानी आहे? आपण दादा नगरसेवकापासून काय समाधानी आहे? नाही ना बिलकुल समाधानी नाही। नगरसेवक कधी फटकले किंवा आपण नगरसेवकांना काही काम सांगितले ते कांबळी येते हे लाईट वगैरे लावते ते पण हे कसं आहे कारण परमनंट लाईट नाही ना एक वेळा फ्यूज गेले का तर स्वतः लावते नगरसेवक त्याच्यानंतर लेआउट तिथं लेआउट टाकलं तर त्यांनी लाईटची व्यवस्थाच नव्हती ते पैसे नाही भरले नगरपालिकेले लेआउट मालकांनी। एकूण आमचं म्हणणं आहे का ह्या स्वप्न नगरी या परिसरात पूर परिस्थिती झाली होती रोड परिस्थिती चांगली नाही आहे पाणी म्हणजे पिण्याच्या पाण्याची व्यवस्थाही व्यवस्थित नाही आहे तर तुमचं याच्यावर काय म्हणणं आहे किंवा नगरसेवकाला काय म्हणणं आहे याच्याबद्दल? आमच्या सगळ्या व्यवस्था करून द्याव त्यांनी आता नगरपालिकेची निवडणूक आहे समोर त्याची आमची व्यवस्था पाहा नाही दाखवा नाही तुमच्या कॅमेऱ्यामध्ये रोड दाखवा आमची।
येणाऱ्या काही दिवसात जे आहे नगरपालिकेची निवडणूक लागणार आहे तेव्हा आपण हेच नेतृत्व ठेवणार आहे किंवा दुसऱ्या कोणत्या नवीन नेतृत्वाला आपण चान्स देणार आहे? आमचे कामं वगैरे आता झाले तर आम्ही तेच नेतृत्व ठेवू ना, नाही का? नाही तर दुसऱ्या पर्यायाचा विचार करावा लागेल आम्हाला। एक आमचा आखरीचा प्रश्न आहे, विकासाला कोणी दिला धोका? शहराचे नगराध्यक्ष जे प्रेम बसंतानी होते त्यांच्याबरोबर हे दोन बीजेपीचे नगरसेवक होते, तेव्हा शहराचे जे नगराध्यक्ष आहे ते इथपर्यंत पोचले का? कधी तुमची या समस्या जाणून घेतल्या का? नाही ना, आमच्या समस्या जाणून नाही घेतल्या, कारण कसं त्यांना कामच नाही पडलं, रोडचं भूमिपूजनाला आले होते त्याच्यानंतर नाही आले, ते इतकी पूर परिस्थिती आली होती, इथून पाणी येते पूर्ण, लेआउटवाल्यानं आपल्याबरोबर त्या एरियात बांधून घेतलं आणि इकडून पाणी येते, तर तशा वेळेसही पाहायला नव्हते आले ते। एकूण आपण या स्वप्नी नगरी या परिसरात आलो आहो, जनतेला विचारत आहो, लोक जनतेचं म्हणणं आहे का पूर परिस्थिती सुद्धा इथे जे नेते होते किंवा नगराध्यक्ष होते ते नाही आले, रोडची परिस्थिती जसे ते आहे, इथे भूमिपूजन झाले आहे पण रोडचं काम कुठेही अद्याप सुरू झालेलं नाही, अशीच काही परिस्थिती या स्वप्न नगरी या परिसरात दिसत आहे। प्रभाग क्रमांक 5 प्राध्यापक कॉलनी या परिसरात इथे जे नेतृत्व आहे एक राजू कांबळी करतात तर दुसरी नगरसेविका आहे रश्मी आशिष परबत करतात, तेव्हा NBCN न्यूजच्या अशी ही जिरवा जिरवी या कार्यक्रमात तेव्हा काकांना विचारूया या नगरसेवकाबद्दल हे किती समाधानी आहे किंवा काय काय कामं केली? काका आमचं म्हणणं आहे का या नगरसेवकांनी या 5 माजी नगरसेवकांनी काय काम केली किंवा तुम्हाला कुठले कामं राहिले आहे, तुमच्या कोणत्या अडचणी आहे? या परिसरामध्ये जे खाली जागा पडलेल्या आहेत त्या जागेमध्ये संपूर्ण कचरा वाढलेला आहे, तिथं घाण पसरलेली राहते आणि त्यामुळे दुर्गंधी सुटत असते आणि नागरिकांना त्रास होत असतो, त्यामुळे या सर्व परिसराची स्वच्छता नीट राखणे हे नगर परिषदेचं काम आहे, परंतु ते महिन्याच्या हप्त्याच्या किंवा 2-3 दरम्यान ते येत असतात आणि ते आपलं काम करून जातात। एक आमचं म्हणणं आहे का या परिसरात जे आहे पाणी पुरवठ्याचा खूप मोठा प्रश्न आहे, उन्हाळ्याच्या दिवसात पाणी मिळत नाही असा काही प्रश्न आहे? तर या 5-6 अगोदर पाईपलाईन टाकून पाणी व्यवस्था किंवा घरोघरी नळ ही जी योजना सरकारची राबवण्याकरता त्यांनी पाईपलाईन टाकलेली होती, परंतु 6-7 या परिसरामध्ये एकही थेंब पाणी आलेलं नाही आणि त्यामुळे सर्व लोकांची भटकंती होत आहे, त्यामुळे पाणी हर घर जल योजना किंवा नळ योजना ही जे शासन राबवित आहे त्याप्रमाणे जर प्रत्येकाला पाणी जर मिळालं तर ते सर्वांना उपयुक्त ठरेल आणि ते अशी समस्या मी सांगत आहे। एकूण काकाचं म्हणणं आहे ज्या परिसरात ज्या गोष्टी व्हायला पाहिजे होत्या किंवा नळ समस्या म्हणा किंवा इतर गोष्टी ज्या स्वच्छतेच्या आरोग्याच्या हिशोबानं त्या झालेल्या नाही आहे, नगरसेवकाबद्दल इथे खंत आहे, ज्या परिसरात हे काका राहतात त्यांचं असंच काही म्हणणं आहे। हिंगणघाट से NBCN न्यूज के लिए कॅमेरा पर्सन योगेश लखोटे के साथ रवी एनोरकर।